नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज परत एकदा मी सुंदर असं फूल कसं विणायचं हे शिकवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि आपण एकाच कलरमध्ये हे फूल विणणार आहोत. अगदी 5 मिनिटात फूल विणून होतो. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर इथे आपण मॅजिक रिंग विणणार आहोत. तर मॅजिक रिंग कशी विणायची याचा व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केलेला आहे, जर पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा. तर मॅजिक रिंग विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 10 मुके खांब विणायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तुम्हाला जेवढ्या पाकळ्या हव्या असतील तेवढे तुम्ही मुके खांब विणू शकता. 10 मुके खांब विणल्यानंतर मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची आहे आणि स्लिप स्टिच करून घ्यायचं. स्लिप स्टिच केल्यानंतर काय करायचं आहे, 10 साकळ्या विणायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 साकळ्या विणल्यानंतर काय करायचं, ही 10वी साकळी थोडीशी दूरवर ओढायची आणि एक वेळा सुईवर घ्यायचा आणि ह्या 9व्या साकळीमधून एक वेळेस काढून घ्यायचं. आता काय करायचं, परत एक वेळेस सुईवर वेढा घ्यायचा आणि जी 8वी साकळी आहे ह्या 8वी साकळीच्या तिथून आपल्याला काय करायचं आहे, एक वेळेस धागा काढून जसं आपण मुका खांब घालतो त्या पद्धतीने ओढून घ्यायचं. आणि अगोदर जेवढं ओढलं होतं तेवढ्याच लांबीचं ओढायचं. परत सुईवर वेढा घ्यायचा आणि परत 7व्या साकळीपासून खालच्या साईडने आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि एक धागा ओढून जसं आपण मुका खांब करतो त्या पद्धतीने आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. परत साखळीतून न काढता आपल्याला खालच्या साईडने काढायचं आहे अशा पद्धतीने. परत सुईवर वेढा, खालच्या साईडने आपल्याला धागा वरती घ्यायचा आहे आणि त्या धाग्यातून एक वेळेस धागा काढून सुईवर ओढायचा आहे. तर असंच आपल्याला टोटल साकळ्यापासून करायचं आहे. तर 10 वेळेस कम्प्लीट करून घ्यायचं आहे. दहा वेळेस कम्प्लीट झाल्यानंतर काय करायचं, हे जे पूर्ण धागे आहेत हे एकत्र ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि एकत्र ओढल्यानंतर ह्या दुसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे जॉईंट. तर पाहू शकता किती सुंदर आपली पाकळी तयार झालेली आहे. आणखीन मी एक वेळेस करून दाखवते. जिथं आपण स्लिप स्टिचनं जोडलेलं आहे तिथंच काय करायचं, एक मुका खांब घ्यायचा अशा पद्धतीने आणि परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 साकळ्या घ्यायच्या. 10वी साकळी थोडीशी वरती घ्यायची आणि त्याच्यावरून एक धागा घ्यायचा आणि 9व्या साकळीमधून एक वेळेस काढायचा. परत सुईवर वेढा घ्यायचा आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 8व्या साकळीपासून सेम अगोदर आपण केलं होतं त्याच पद्धतीने 8 वेळेस करायचं. सुईवर धागा घ्यायचा, ह्याच्या साकळ्या आहेत त्याच्या खालून धागा काढायचा आणि जसं मुका खांब करतो त्या पद्धतीने वरती वडायचं. ह्या खालच्या साईडने धागा घ्यायचा आणि ह्या धाग्यातून एक धागा वरती सुईवर ओढायचा. परत सुईवर धागा घ्यायचा, परत ह्या साकळ्याच्या खालून घ्यायचा आणि ह्या धाग्यातून काढून सुईवर घ्यायचा. तर असंच पूर्ण इथपर्यंत कम्प्लीट करून घेतो. तर हे पाहू शकता मी 10 वेळेस सेम याच पद्धतीने कम्प्लीट करून घेतलेला आहे. आता हा धागा आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण धाग्यातून ओढून घ्यायचा आहे. पूर्ण धाग्यातून व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे आणि ओढल्यानंतर जिथे आपण मुका खांब घेतला होता त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आणि तिथे स्लिप स्टिच केल्यानंतर
तिथूनच आपल्याला काय करायचं आहे, एक मुक्काखाम करायचा आहे आणि परत 10 साकड्या घेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 साकड्या घेऊन ह्या पूर्ण पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर मी बाकीच्या पूर्ण पाकळ्या तयार करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, मी सुंदर असं फूल तयार करून घेतलेलं आहे. याच्या पूर्ण पाकळ्या इथे मी कंप्लीट केलेल्या आहेत. पाहू शकता किती सुंदर याच्या पाकळ्या दिसत आहेत आणि किती छान लेअर पडत आहेत. तर मग एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.